सुप्रभात गुड मॉर्निंग नमस्कार मी हर्षदा परब आणि तुम्ही पाहताय हे मुंबई तकचं लाईव्ह बुलेटिन आहे पुढच्या काही मिनिटात आपण दिवसभरातल्या पाच ट्रेंडिंग बातम्या समजून घेणार आहोत त्यातली एक बातमी आहे ती म्हणजे आज राज्यपालांबरोबर महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांची बैठक आहे ही बैठक कशाबद्दल आहे ही बैठक कधी ठरली या संदर्भातली आणखीन एक माहिती आहे ती, ती म्हणजे अनिल परब यांच्या संदर्भातली आणि त्यांच्या अडचणीत वाढ होणार का या संदर्भातली एक बातमी आहे एक बातमी आहे ती म्हणजे राष्ट्रवादीची जी बैठक झाली त्यात काय महत्वाचा निर्णय झाला त्या संदर्भातली आणखीन एक बातमी आहे ती म्हणजे भाजपा आणि शिवसेनेत जाणीवपूर्वक दुरावा निर्माण केला असं कोण म्हणत आहे संदर्भातली आणि आणखीन एक बातमी आहे ती अफगाणिस्तानातली सुरुवात करूयात अनिल परब यांच्या बातमीतनं अनिल परब यांना ईडीची नोटीस आली त्या ईडीच्या नोटीसला काल त्यांना हजर राहायचं होतं मात्र त्यांनी चौदा दिवसांची वेळ मागितलेली आहे काही शेड्यूल फिक्स आहे कामकाज आहे आणि यामुळे चौकशीला ते हजर राहणार नाहीत असं त्यांनी कळवलं आणि चौदा दिवसांची वेळ मागितली आहे मात्र अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होणार का याबद्दल सध्या चर्चा सुरू आहे याचं कारण आहे ते म्हणजे किरीट सोमय्या यांनी परिवहन खात्यातल्या बदल्या आणि नियुक्त्यांच्या संदर्भात राज्यपालांकडे अनिल परब यांच्या संदर्भात जी तक्रार केली होती त्याच्या संदर्भात लोकायुक्तांची एक चौकशी राज्यपालांनी नेमली होती आता या चौकशीची सुनावणी जी आहे ती उद्या होणार आहे दोन सप्टेंबरला ही चौकशीची सुनावणी होणार आहे बारा वाजता ही चौकशीची सुनावणी गुगल मीटच्या माध्यमातून होणार आहे आता या सगळ्यामध्ये अनिल परब यांच्यावर काय आरोप होतात तसंच या सुनावणीतनं काय समोर येतं हे बघणं महत्वाचं आहे याच पार्श्वभूमीवर जर विचार केला तर काल एक ईडीने धाडी टाकलेल्या आहेत याच्यामध्ये परिवहन मंत परिवहन मंत्री अनिल परब आहेत सध्या आणि त्यांचा ज्या खात्यातले अधिकारी आहेत एक त्यांच्यावर काल त्यांच्या घरांवर त्यांच्या कार्यालयांवर काल ईडीचे छापे पडलेले आहेत आणि ह्या परिवहन खात्याचे हे मंत्री आहेत आणि पुन्हा एकदा उद्या या संदर्भातच लोकायुक्तांची एक महत्वाची सुनावणी होणार आहे आता या सगळ्याशी काही कनेक्शन आहे का याचा उलगडा देखील उद्याच होण्याची शक्यता आहे उद्या होऊ शकेल अशी आपण अपेक्षा करू शकतो तर दरम्यान अनिल परब यांच्या अडचणीत वाढ होणार का याचं उत्तर जे आहे ते उद्या मिळेल वळूयात पुढच्या बातमीकडे ही बातमी आहे भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या संदर्भातली भाजप आणि शिवसेना युती अनेक वर्ष होती मांडीला मांडी लावून हे दोन्ही पक्ष राज्यात सत्ता केलेली आहे मात्र त्यांच्यामध्ये विधानसभा निवडणुकी दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीनंतर त्या हे चित्र जे आहे युतीचं ते बदललं आता या सगळ्या संदर्भात गेल्या अनेक महिन्यांपासून वर्षांपासून वारंवार वेळोवेळी आरोप प्रत्यारोप टीका आणि चर्चा होत आलेल्या आहेत मात्र काल एक महत्वाचं विधान भाजपचे नेते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलेलं आहे सांगली इथे माध्यमांशी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलेलं आहे आणि त्यांनी असं म्हटलं सांगितले आहे की भाजप आणि शिवसेनेमध्ये जाणीवपूर्वक दुरावा निर्माण करण्यात आलेला आहे आणि या सगळ्याच्या बद्दल बोलत असताना त्यांनी काही नावं घेतली काही नावांचा खास उल्लेख केलेला आहे आणि त्यांच्या या आरोपाचा किंवा या टीकेचा किंवा या वक्तव्याचा रोख कुणाकडे आहे याचं उत्तर येत्या काही दिवसांमध्ये मिळेल अशी अपेक्षा आपण करू शकतो त्यांनी हे विधान करत असताना असं म्हटलेलं आहे की हा दुरावा निर्माण करण्याचा पुन्हा प्रयत्न झालेला आहे आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान हा प्रयत्न झाला असल्याचं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी असं सांगितलंय किंवा त्यांनी अशी टीका केली आहे की उद्धव ठाकरे ज्यांना खुर्चीचा मोह असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट कळत नसावी असं त्यांनी एक खोचक टीका देखील उद्धव ठाकरे यांच्यावर केलेली आहे चंद्रकांत पाटील काय म्हणाले तर दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना भाजपमध्ये काहींनी जाणीवपूर्वक दुरावा निर्माण केला केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जन आशीर्वाद यात्रे दरम्यानही हा दुरावा निर्माण करण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न करण्यात आला पण खुर्चीचा मोह असणाऱ्या उद्धव ठाकरे यांना ही गोष्ट कळत नसावी अशा असं वक्तव्य जे आहे माध्यमांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी केलेलं आहे तसंच त्यांनी एक सवाल देखील यावेळी उपस्थित केलेला आहे त्यांनी असं केलेलं आहे की शिवसेनेतले इतर नेते का बोलत नाहीत आणि त्यांनी संजय राऊत यांचा उल्लेख करत असत म्हटले एक ते संजय राऊत बोलतात मात्र इतर नेते बोलत का नाहीत असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे या इतर नेत्यांमध्ये त्यांनी काही नेत्यांचा उल्लेख केलेला आहे शिवसेनेतल्या नेत्यांचा त्यापैकी दिवाकर राऊते रामदास कदम अनिल देसाई सुभाष देसाई आणि रवींद्र वायकर हे नेते का बोलत नाही शिवसेनेतले असा प्रश्न चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना उपस्थित केलेला आहे दिवाकर रावते यांचा परममित्र आणि रामदास करम कदम यांचा अतिपरम असा उल्लेखही करायला ते विसरले नाहीत तसंच त्यांनी या गोष्टी या, या नावांचा उल्लेख करत असताना त्यांनी एक महत्वाचं आणखीन विधान केलेलं आहे ते म्हणाले ते म्हणतायत की शिवसेनेचे हे नेते बोलले तर खरं बोलतील किंवा ते नाराज असतील किंवा ते म्हण मन, म्हणत असतील की काय बोलायचं ते बोलू दे नुकसान करतोय आणि फक्त याच्या आधी नुकसान करतोय हे विधान बोलण्याच्या आधी त्यांनी संजय राऊत यांचा उल्लेख केला होता एकटे शिवसेनेकडून संजय राऊतच का बोलतात आणि इतर नेते का बोलत नाहीत असा उल्लेख केला होता आणि त्यानंतर त्यांनी हा सवाल केलेला आहे की शिवसेनेचे नेते ने हे नेते जे आहेत म्हणजे दिवाकर राऊते अनिल देसाई सुभाष देसाई रवींद्र वायकर आणि रामदास कदम हे नेते बोलले तर खरं बोलतील आणि ते नाराज आहेत असतील किंवा ते म्हणत असतील जाऊ देत काय बोलायचं ते बोलू दे नुकसान करतोय अशा पद्धतीने आता स, चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्याचा रोख नेमका कोणाकडे आहे कशाबद्दल आहे हे समजून घेणं महत्वाचं आहे त्याचबरोबर हा रोग त्यांचा आत्ता तरी बोलताना किंवा त्यांच्या विधानांवर त्यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांच्याकडे असल्याचं दिसतं दिसतंय याच वेळी त्यांनी एक आणखीन एक विधान केलंय ते म्हणजे मंदिर उघडण्याच्या संदर्भात आणि त्यांनी असं म्हटलंय की मंदिर उघडण्याचं तस न उघडण्याचं तसं काही कारण नाही मात्र काँग्रेस राष्ट्रवादीला वाटतंय की मंदिरं न उघडावीत म्हणून केवळ मंदिरं उघडली जात नाही आहेत असं देखील त्यांनी त्यांच्या वक्तव्यामध्ये म्हटलेलं आहे दरम्यान चंद्रकांत पाटील यांनी राज्याच्या राजकारणामध्ये एक महत्वाचा प्रश्न पुन्हा एकदा सोडलेला आहे तो म्हणजे भाजपा आणि युतीमध्ये जाणीवपूर्वक निरा दुरावा निर्माण केला जातोय या संदर्भातला आता या प्रश्नाचं उत्तर येत्या काही दिवसात मिळेल येत्या काही काळात मिळेल की निवडणुकांच्या दरम्यान मिळेल हे बघणं मोठ्या उत्सुकतेचं असणार आहे त्याचबरोबर भाजपच्या इतर नेत्यांकडून यावर काय प्रतिक्रिया येतात आणि शिवसेनेच्या गोटातून स्वतः खुद्द संजय राऊत या संदर्भात काही वक्तव्य करतात का हे बघणं देखील महत्वाचं असणार आहे पुढच्या बातमीकडे ही बातमी आहे राष्ट्रवादीच्या बैठकीच्या संदर्भातली राष्ट्रवादीची एक बैठक काल मुंबईमध्ये झालेली आहे या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली त्यापैकी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ओबीसी आरक्षणाच्या संदर्भातला ओबीसी आरक्षणाचा मुद्दा जोपर्यंत सुटत नाही तोपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्या होऊ देणार नाहीत अशा पद्धतीचा निर्णय या बैठकीत घेतला असल्याचं ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आणि त्यामुळे ही माहिती समोर आलेली आहे या आधीच अशी भूमिका जी आहे ती भाजपने घेतलेली आहे आणि भाजपने ओबीसी आणि आरक्षणाचा मुद्दा जेव्हा निर्माण झाला किंवा सुप्रीम कोर्टाचा त्यावर निर्णय आला त्यानंतर अशी भूमिका घेतली की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होऊ देणार नाही जोपर्यंत ओबीसी आरक्षणाचा मुद्दा सुटत नाही आता त्याच पाठोपाठ राष्ट्रवादीने देखील स्थानिक स्वराज्य निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतलेला आहे ही भूमिका स्वीकारलेली आहे आता या सगळ्याबाबत राज्य सरकारवर ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेतं हे बघणं अत्यंत महत्वाचं असणार आहे दोन हजार बावीस मध्ये अठरा महानगरपालिका सत्तावीस जिल्हा परिषद आणि दोनशेहून अधिक नगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत या पार्श्वभूमीवर हा जो ही जी भूमिका आहे राष्ट्रवादीची ती अतिशय महत्वाची आहे किंवा याकडे एक वेगळं महत्व आहे त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या कालच्या बैठकीमध्ये पालकमंत्री तसंच संपर्क मंत्री जे आहेत त्यांना त्यांच्या त्यांच्या भागामध्ये त्यांच्या त्यांच्या ठिकाणी दौरे करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत त्याचबरोबर या दौऱ्यांदरम्यान स्थानिक परिस्थिती काय आहे हे जाणून घेण्याची देखील सूचना देण्यात आलेल्या आहेत ही परिस्थिती जाणून घेऊन आगामी निवडणुकांच्या संदर्भात रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे त्याचबरोबर एक पंधरा दिवसानंतर या संदर्भात बैठक होणार असल्याची देखील माहिती समोर येते आहे तसंच या सगळ्याची जी माहिती आहे या दौऱ्यांदरम्यान मिळणारी जी माहिती आहे त्याच्यावरनं राष्ट्रवादी पक्षाची पक्ष बांधणी किंवा मोर्चे बांधणी जी आहे ती होण्याची शक्यता आहे या संदर्भातली माहिती देखील नवाब मलिक यांनी माध्यमांशी बोलताना दिलेली आहे मात्र ईळीचं जे सत्र सुरू आहे शिवसेना किंवा राष्ट्रवादीच्या नेत्यांवर या संदर्भात बोलण्यास मात्र नवाब मलिक यांनी सांगितलंय की या संदर्भातली कुठलीही चर्चा या बैठकीमध्ये झालेली नाही आहे आता भाजप पाठोपाठ ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी सुद्धा आक्रमक झाली आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये आणि स्व सव... स्थानिक स्वराज्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणूक आहेत त्यामध्ये आता या संदर्भात या सगळ्या पार्श्वभूमीवर काय महत्वाचा बदल होतो किंवा काय महत्वाचे निर्णय घेण्यात येतात हे बघणं मोठ्या उत्सुकतेचं आहे वळूयात पुढच्या बातमीकडे ही बातमी आहे बारा आमदारांच्या नियुक्तीच्या संदर्भातली आजची जी तारीख आहे ती सव्वीस ऑगस्टला राज्यपालांकडून देण्यात आली होती एक महत्वाची गोष्ट म्हणजे या ही तारीख जी आहे ती शिवसेनेचे मिलिंद नार्वेकर आहे यांना देण्यात आली होती राज्यपालांकडून सव्वीस ऑगस्टला या संदर्भात राजभवनामध्ये मिलिंद नार्वेकर गेले आणि त्यांनी या भेटीसाठीची वेळ मागितली आहे आणि एक सप्टेंबरची वेळ किंवा तारीख जी आहे ती देण्यात आलेली आहे याच पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांची एक महत्वाची बैठक होणार आहे या विषयावर चर्चा होणार आहे का माहित नाही पण या बैठकीनंतरच मग राजभवनाकडे हे महाविकास आघाडी सरकारचे नेते जाणार असल्याची माहिती आहे साधारण दुपारी बारा साडेबाराच्या दरम्यान ही बैठक होण्याची शक्यता आहे सव्वीस ऑगस्टला मिलिंद नार्वेकर यांनी जेव्हा वेळ घेतली तेव्हा त्याआधी एक नाट्य रंगलं होतं ते म्हणजे राजभवनाकडून महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांना वेळ नाकारण्यात आल्याची भेट नाकारण्यात आल्याची माहिती समोर येत होती त्यावेळेस राजभवनाकडून स्पष्टीकरण देण्यात आलं होतं अशा कोणत्याही पद्धतीची वेळ मागण्यात आलेली नाही कोणत्या ही पद्धतीची पद्धती भेट मागण्यात आली नव्हती तसंच मिलिंद नार्वेकर यांनी संध्याकाळी जाऊन ही वेळ जी आहे आजची ती घेतली होती आणि त्यानंतर एक सप्टेंबर ही तारीख मिळाल्यानंतर तेव्हापासून आता आठवडा झालेला आहे आता चर्चा सुरू आहे ती म्हणजे बारा आमदारांच्या नियुक्तीचा प्रश्न आज मार्गी लागणार का कारण आज महाविकास आघाडी सरकारच्या नेत्यांची बैठक राज्यपालांबरोबर होणार आहे या बैठकीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधले महत्वाचे नेते जे आहेत ते राज्यपालांची भेट घेणार आहे आणि या बैठकीचा उद्देश किंवा चर्चा किंवा विषय जो आहे महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे बारा आमदारांच्या नियुक्तीचा कारण हे सगळं जे नाट्य आहे सव्वीस ऑगस्टला झालं होतं आणि त्यावेळेसच बारा आमदारांच्या नियुक्तीवरनाही भेट मागण्यात येत असल्याचं बोललं जात होतं तो आज तोच मुद्दा पुढे आहे आणि आज होणार दिवसभर होणाऱ्या या बैठकीकडे आणि त्यातून नेमका बारा आमदारांच्या नियुक्तीचा मार्ग नियुक्तीचा प्रश्न मार्गी लागतो का हे बघणं महत्त्वाचं असणार आहे वळूयात पुढच्या बातमीकडे ही बातमी आहे अफगाणिस्तानातली अफगाणिस्तानातलं अमेरिकी सैन्य जे आहे ते सोमवारी मध्यरात्री निघून गेलं सर्व सैन्य अमेरिकेत सर्व अमेरिकी सैन्य जे आहे ते अफगाणिस्तानातनं निघाल्याचं देखील जाहीर करण्यात आलं तालिबानींकडनं जाहीर करण्यात आलं त्याचबरोबर अमेरिकेनेही या संदर्भातली माहिती दिलेली आहे पण महत्वाची गोष्ट म्हणजे अमेरिका जेव्हा तालिबानमधनं निघून गेली त्यांनी त्यांचा शस्त्रसाठा आणि त्यांचे हेलिकॉप्टर जे आहेत ते अफगाणिस्तानमध्येच सोडले आणि यातलंच एक ब्लॅक हॉक हेलिकॉप्टर जे आहे त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आणि हा व्हिडिओ व्हायरल झाला याची चर्चा झाली ती यासाठी की या हेलिकॉप्टरला एका माणसाला बांधण्यात आलं होतं लटकवण्यात आलं होतं त्याला फाशी देऊन लटकवण्यात आलं होतं अशा संदर्भातली चर्चा सुरू होती मात्र आता या संदर्भात काही एक वेगळीच माहिती समोर आलेली आहे या संदर्भात स्थानिक अफगाणी पत्रकारांनी माहिती दिलेली आहे आणि यानुसार हा माणूस फाशी देऊन लटकवण्यात आला नव्हता तर तालिबानचा एक मोठा झेंडा मोठ्या उंचीवर लटकवण्यासाठी हा या माणसाला हेलिकॉप्टरला लटकवण्यात आलं होतं मात्र झेंडा फडकवण्यात किंवा लावण्यात तो अयशस्वी ठरला अशा संदर्भातलं संदर्भातले ट्विट्स जे आहेत ते करण्यात आलेले आहेत तसंच काल एक महत्वाची बैठक देखील झालेली आहे भारत आणि ता तालिबान यांच्यामध्ये भारताचे राजदूत दीपक मित्तल आणि तालिबानचे राजकीय कार्यालयाचे प्रमुख शेर मोहम्मद अब्बास यांची ही भेट होती दोहा इथल्या तालिबानच्या राजकीय कार्यालयाचे हे शेर अब्बास हे प्रमुख आहेत आणि कालच्या बैठकीमध्ये भारतीय जे अफगाणिस्तानात आहेत त्यांच्या सुरक्षेविषयी चर्चा झाल्याची माहिती समोर येते आहे कालची ही भेट आहे ती महत्वाची आहे तालिबाननेच अशा पद्धतीने भेट घेणार घेण्याची इच्छा व्यक्त केल्याचं भारतीय दूतावासाकडून सांगण्यात आलेलं आहे त्या संदर्भातली माहिती देखील प्रसिद्ध करण्यात आली होती तर आता ही कालची भेट जी आहे ती महत्वाची आहे पहिली भेट आहे तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर आता अफगाणिस्तानातली नेमकी स्थिती काय याबद्दल यावर देखील आपलं लक्ष असणार रा आहे राज्याच्या राजकारणातल्या देशाच्या राजकारणातल्या महत्वाच्या घडामोडी आणि बातम्या यांच्याबद्दल तुम्हाला आमच्या मुंबईत डॉट इन या वेबसाईटवर सविस्तर वाचता येणार आहेत तसंच राज्याच्या राजकारणात आज होणारी राज्यपालांबरोबरची बैठक उद्या होणारी लोकायुक्तांची सुनावणी अनिल परब यांच्या परिवहन खात्यातल्या भ्रष्टाचारावर जे आरोप झाले आहेत त्या संदर्भातली जी बैठक आहे जी सुनावणी आहे त्यावर देखील आमचं लक्ष असणार आहे आणि या सं, संदर्भातले सर्व व्हिडिओ तुम्हाला आमच्या युट्यूबवर पाहता येणार आहेत तसंच राज्याच्या राजकारणात घडणाऱ्या महत्वाच्या घडामोडींच्या संदर्भातल्या ज्या चर्चा आहेत त्या तुम्ही देखील सहभागी होऊ शकता कमेंटच्या माध्यमातून तुम्ही तुमची मतं निरीक्षण नोंदवू शकता तसंच प्रश्न देखील उपस्थित करू शकता सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील तुम्ही आमच्याशी कनेक्टेड राहू शकता महत्वाच्या दिवसभरातल्या घडामोडी घेऊन आम्ही देखील तुमच्याशी कनेक्टेड राहू बुलेटिन पाहिल्याबद्दल धन्यवाद